लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना जिल्हा आणि शहर कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आलेत. ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. तर माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना स्थान देण्यात आले आणि नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते आणि एकनिष्ठ शिवसैनिक विलास शिंदे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त सामनामधून प्रसारित करण्यात आले. आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 2 दिवसीय महाअधिवेशन संपन्न झाले होते. हे महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे आणि दत्तात्रय सूर्यवंशी हे कार्यरत होते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी फिरावे लागणार असल्यानं जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची लोकसभा संघटक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा अंतर्गत येणाऱ्या इगतपुरी, सिन्नर, देवळाली, नाशिक मध्य, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम अशा 6 विधानसभा क्षेत्रात विजय करंजकर यांना प्रचाराच्या दृष्टीनं एक झंझावात निर्माण करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्याऐवजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी पक्ष नेतृत्वानं सोपवली आहे. लोकसभा विधानसभा पाठोपाठ अवघ्या काही महिन्यातच नाशिक महानगरपालिकेच्या देखील निवडणुका होणार असल्याची शक्यता निर्माण झाल्यानं नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून 5 वर्ष कामकाज पाहिलेले विलास शिंदे यांच्याकडे नाशिकच्या महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मातोश्रीवरून आलेल्या 3ही पदांची जबाबदारी उद्या मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात अनुक्रमे विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे हे स्वीकारणार आहेत. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.